माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. जशी शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा झाला आणि पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून त्यांनी भाजपाबरोबर हात मिळवणी केली, हा पक्षद्रोह आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची हकलपट्टी ही फूट आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेवरून भाजपशी हात मिळवणी केली. त्यानंतर त्या पक्षानं अजित पवार यांच्यासह काही प्रमुख लोकांची हकलपट्टी केली. त्याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणा, फूट आहे. दुसरं असं आहे की या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील, दुसरं सुनील तटकरे. फूट नाही का? अजित पवार गटानं शरद पवार यांची हकलपट्टी केली आहे अध्यक्षपदावरून, हे आपल्याला माहीत असेल. त्यावेळेला याला आम्ही फूट मानतो. लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. लोकांनी ठरवलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली. एका गटानं भारतीय जनता पक्षाबरोबर ईडीच्या भीतीनं हात मिळवणी केली आणि स्वतः शरद पवार आणि त्यांचे सगळे प्रमुख सहकारी समर्थक, त्यांना मानणारा जो वर्ग आहे, जो एका वैचारिक लढ्याचं नेतृत्व करत आला, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणारा जो वर्ग आहे, तो मोठा गट आज महाविकास आघाडीत आहे. आणि आम्ही ठरवलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आणि देशपातळीवर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा. अजित पवार कुठे आहेत, त्यांचा गट कुठे आहे, यांच्याशी आता आम्हाला काय पडलेलं नाही, आणि त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण सरळ सरळ दोन गट आहेत. मग सुनील तटकरे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष? ज्या तटकरे यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे, ते तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे एका गटाचे अध्यक्ष आहेत. आम्ही जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतो आणि आम्ही शरद पवार साहेबांशी चर्चा करतो. आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी महाविकास आघाडीच्या कोणत्याही विषयासंदर्भात चर्चा करत नाही. काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा. याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं, त्यांचा अर्थ मी काय काढू. जे आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडियासोबत आहेत, महाआघाडीसोबत आहेत, ते आमचे. आणि आजचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की कोण कोणावर, शब्दावर, बोलण्यावर आणि आश्वासनावर कोण कोणाकोणी विश्वास देऊ शकत नाही. कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलंय अक्षरशः. ते आजकाल जे कार्टून येतात त्यामध्ये राजकारण्यांना खाट दिली तर खाली काटे रोवले होते, म्हणजे त्या काट्यावर बसा, तुमच्या ढुंगणाला काटे रोवले पाहिजेत, अशा प्रकारच्या राजकारण्यांची स्थिती आजची झालेली आहे. म्हणजे अविश्वास हा लोकांचा, म्हणजे आमदारांचा असण्यापेक्षा जनतेचा विश्वासघात या सगळ्या लोकांनी केलेला आहे. त्यांची जागा वेळ प्रसंगी जनता दाखवेल, त्याची संधीची वाट पाहत आहे. आता पवार साहेब असे म्हणतात किंवा अजितदादा तसे म्हणतात, यावर मला, मी भाष्य काय करणार. निवडणुकीच्या मैदानातच हे स्पष्ट होईल ज्या वेळेस कोण कोणाबरोबर आहेत, कोण कुठे आहेत. कारण पहाटेचा शपथविधी झाला, पुन्हा सरकार बदललं, त्यामुळे मी त्या पक्षाच्या संदर्भात बोलायची मला गरज वाटत नाही. तो पक्ष त्यांचा ते बघून घेतील. आम्ही महाविकास आघाडी इंडिया म्हणून जे आमच्या सोबत आहेत ते आमच्या सोबत आहेत. संजय राऊतांचं म्हणणं झालेलं आहे, ते मला काय असं म्हणले नाही. आणि वडेट्टी वार आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे जे आहेत दानवे, त्यांनी देखील राऊतांशी बोललेले आहे. आणि काँग्रेस